पण अशीच मुलगी हवी होती आपल्या घरात. म्हणजे एखाद्या गरीब मुलीचा निभावच लागला नसता कला पुढे. ताई म्हणालीच होती सुनीताच योग्य आहे या घरासाठी, तीच आईला बरोबर हँडल करेल. तंतोतंत पटतंय मला आता. हो बाबा, ताईला माणसांची पारख आहे. खरंच रे. पण बाबा, नाही म्हणजे सुनीता कितीही खमकी असली ना तरी आई तिला त्रास देत राहणारच. म्हणून मला असं वाटत होतं की आपण आईला थोडे दिवस तरी एकटीला राहू दिलं असतं ना तर. काही उपयोग नाही, ताईकडे निघून गेली असती. अरे नक्की ताईकडे गेली असती आणि तिचं डोकं खाल्लं असतं तिथे जाऊन. म्हणून तर मी माफ केलं ना तिला. म्हणजे आपण सुटलो आणि ताई अडकली असं नको व्हायला. आत्ताच बघ ना, काही बारीक सारीक झालं तर किती धिंगाणा घालते तिकडे जाऊन. आपण तिला एकटी सोडून गेलो असतो ना तर ती उठून ताईकडे निघून गेली असती. खरंय बाबा तुमचं. आता जरा दबून पण राहील आणि निवळून वागेल. पण सुनीता मात्र तिला वटणीवर आणणार असं दिसतंय एकंदरीत. म्हणजे बाकी सगळं पटतंय. तो म्हणाला मी अत्यानंद महाराजांचा भक्त होणार नाही, पण तुला अडवणार नाही कधी, किंवा त्यांना नावही नाही ठेवणार. तसं चालेल ना? मग काय तर, म्हणजे आपल्या श्रद्धास्थानांना पुजायची सक्ती बाकीच्यांना कशाला ना. हो, मलाही तसंच वाटतंय. मग पुढे काय? आता बाकी सगळं जुळतंयच की मग. म्हणजे? म्हणजे त्याने मला डायरेक्टली लग्नाचंच विचारलं. मला का नाही सांगितलं आधी? बेबी, तू आता तिला काही बोलू नकोस ना प्लीज. मी कशाला बोलेन, मला काय करायचंय? पण एवढं काय बोलतीये जानवीशी ती? बोलू दे. हा बोलू दे, आम्हाला काय. तिचं काय ग, थोडे दिवस नाचेल आणि मग तिचा मूड गेला ना की म्हणेल नाही म्हणून. नेहमीप्रमाणेच तिला फक्त लग्न 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 असं करत बसायचंय, प्रत्यक्षात काही लग्न करायचंच नाही. आणि आणि आता अवघड आहे ना. अगदी अवघड असं काही नाहीये, म्हणजे होत ना या वयात सुद्धा लग्न होत. म्हणजे तुला तो पप्पू चालणार आहे? नाही नाही, मी पप्पूंबद्दल काही बोलत नाहीये, मी इन जनरल म्हणतोय. श्री, पण त्या पप्पूच्या घरची माणसं खूपच भयानक आहेत रे. जान्हवीची आई परवडली. सॉरी, म्हणजे हे माझं मत आहे. खरंच रे श्री, किती भयंकर आहेत त्याच्या घरची माणसं. हो ना, पाठ काय घेऊन आले होते, सरीला चालायला काय लावलं होत. सरी विसरली वाटतं हे सगळं. आज ठाऊक. आणि स्वयंपाक पण सोहळ्यात करतात म्हणे, जमणार आहे का हे सरीला? एक मिनिट एक मिनिट, सगळं ऑलरेडी ठरल्यासारखं का बोलताय तुम्ही? अरे पण आपण का डिस्कस करतोय हे सगळं, असं काही होणार नाहीये. ते आम्हालाही माहितीच आहे. मग का आपण डिस्कस करतोय पप्पूंबद्दल? लग्न बिग्न खूप लांबच्या गोष्टी आहेत आणि ते त्या पप्पूंबरोबर अशक्य आहे. आपलं सोडा, सरुमोशीस त्यांना आधी नाही म्हणेल, बघ तू. काय? मग तुम्ही काय म्हणालाय? मी हो म्हणाले त्याला. सरुमावशी ऐका, थांबा, म्हणजे जरा घाई होत नाहीये का? अगं घाई कुठली जान्हवी, उलट खूप उशीर झालाय, वय बघ आमची. आहो तसं नाही म्हणते मी, म्हणजे तुम्ही अजून थोडा वेळ भेटा एकमेकांना, बोला. आणि काय करा, तेच बोलणार जे आज बोललो. प्रद्युम्न म्हणाला की लग्नानंतरच काही ते गप्पा मारू आम्ही. त्यालाही थोडी धास्तीच वाटते आणि मलाही. होतय की नाही, होतय की नाही, मध्येच काहीतरी होऊन मोडेल की काय. आता ना रिस्क घेण्याची आमच्या दोघांचीही तयारी नाहीये,
त्यापेक्षा मी विचार केलाय की पण सरुमावशी जान्हवी बघून लग्न करतात तेव्हा काय करतात ग बघतात आणि मग 5-10 मिनिटं बोलतात आणि पसंती कळवतात ना नाही मला वाटतं तुम्ही थोडा वेळ घ्यायला हवा आधीच खूप वेळ घेतलाय मला बघायला कधी आला होता तो नाही तसं नाही सरू मावशी पण अहो आता नव्याने ओळखायला लागलायत ना तुम्ही एकमेकांना छे ग मला तर वाटतंय की जन्मोजन्मीची ओळख आहे आमची नवीन ओळख आहे असं वाटतच नाही जान्हवी खूप काळ घालवला वाट बघण्यात आता मला विचार करण्यात घालवायचा नाहीये आता जे काही व्हायचं ना ते होऊ दे पण लग्नानंतर सरू मावशी पण जान्हवी आता मला थांबायचं नाहीये रोण्या बस तर एवढी अगं बस 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 झाली कोथिंबीर तेवढी आता आता काय खिचडी झाली की जेवूया हा काय ग सुनीता काय झालंय काय काय झालं काय काय झालं अ रोज काय खिचडी खायची आणि नवऱ्याला करायला लावतेस तू शोभत का तुला हे वागणं पती परमेश्वर असतो हे बघ आई ती पण मदत करते मला अरे मदत कसली खरं तर सगळा स्वयंपाक तिने करायला पाहिजे शिकवलं नाही तुझ्या आईने तुला म्या नाही शिकले वर तोंड करून काय सांगतेस तू स्वयंपाक नाही करणार तर कोण करणार ग रोण्याला मी अगोदरच सांगितलं होतं मला सांगितलं होतंस का आता तुम्हीच माझा थोपाट बघायला तयार नव्हतात तर कसं सांगणार मला स्वयंपाक येणारीच सून हवी होती का बोल ना बोल आता का गप्प बसलीस अगं माझ्या मुलाला मी कधी चहा सुद्धा बनवू दिला नाही आणि तू तर त्याला पार अगदी स्वयंपाकालाच लावलंयस हे मला चालणार नाही माझ्या घरात ही असली थेरं मी अजिबात खपवून घेणार नाही अगं केवढा दमतो तो आणि पुन्हा घरी येऊन त्यानेच स्वयंपाक करायचा आई ती सुद्धा काम करते ती सुद्धा दमते मग काय झालं अरे सून आहे ती या घरातली दमली तरी करायलाच पाहिजे सगळं तिने नाही तर म्हणावं सोड नोकरी आणि बस घरी आम्हाला गरज नाहीये तुझ्या पैशांची माझा मुलगा समर्थ आहे घर चालवायला आई तू काय बडबडतेस तिला नोकरी करावीशी वाटते तर करू दे ना अरे तिला नोकरी करायची आहे ना तर करू दे पण घरातलं सगळं काम कर आणि मग कर कळलं आणि मला काय सांगतोस रे तुझी ताई नव्हती का नोकरी करत हा परंतु सकाळचा सगळा स्वयंपाक पाणी करून ती ऑफिसात जायची पुन्हा आल्यानंतर सगळं करायची आणि आम्हाला कसलं कौतुक सांगतोयस तू नोकरीचं सगळं माहितीये मला कळलं ना नोकरी करते म्हणजे काय ओझी व्हायला जात नाही ती आणि स्वयंपाक किती असतो रे 4 माणसांचा हा आणि बघ तुला सांगून ठेवत्या रोज रोज ही डाळ तांदळाची खिचडी मला चालणार नाही काय ग काय पाहतेस काय बांगड्या बांगड्या वाय रे झाक दिसतंय तो तुमच्या हातात खरं म्हणतेस तर मग साडीतल्या बायका पण विचारत होत्या मला काय हेच किती तोळ्याचे आहेत कुठल्या सोनाराकडनं बनवून घेतल्यात म्हणून मग तुम्ही काय बोललात मग काय सांगितलं मी त्यांना 4 तोळ्याचे आहेत म्हणून हो म्हणजे एक बांगडी एका तोळ्याची अशा 4 बांगड्या 4 तोळ्याचे असं सांगितलं त्यांना काय असं दे काय त्यांना काय कळणार आहे पण तुला सांगते माझ्या या बांगड्या बघितल्या ना शेजारच्या उमा वहिनी आहेत ना त्यांचा चेहरा असा पडला म्हणून सांगते ना अगं सारख्या पाण्यात बघायच्या मला
ती झुमके घेतलेत ना तिच्या नवऱ्याने, ते अगदी पार मिरवतच राहायच्या अगदी माझ्या नवऱ्याने घेतलेले झुमके. आज बांगड्या बघितल्या ना, बोलतीच बंद झाली त्यांची, डोळे पार पांढरेच व्हायचे बाकी होते त्यांचे. चल चल, ते सगळं ठीक आहे, स्वयंपाकाचं काय? अहो आहे, नेकलेस बिलही भारी असतो. नेकलेस काय? होय मग, 1 ग्रामचा नेकलेस बी मिळतो असताच. हाग बाई, नेकलेस असा 1 ग्रामचा असतो? नाही, मला मला काहीच माहिती नाही ग. अहो 1 नंबर दिसतो माहितीये का, नेकलेस म्हणजे 100 नंबरी सोन्यासारखाच. फार महाग असतो का ग तो? आधी जेवण उरकून घेऊया. असं म्हणतेस? अहो म्हणजे निवांत बोलता येईल ना आपल्याला. हो चालेल. अहो माझ्या फोन मध्ये तर फोटो बी आहेत. कसले? नेकलेसचे? अग मग दाखवू ना. जेवल्यानंतर दाखव, आता तेवढी ती खिचडी गोड मानून घ्या ना. अगे राहू दे ग, खाल्ली एखाद दिवस खिचडी तर काय बी घडतं एवढं. मी खिचडी बरोबर आहे ना, त्या भरलेल्या मिरच्या पण तळते जरा. तुम्ही कशा पाहि, म्या तळते ना, सोप्या असतात ले, मी पटकन. अग नको नको. अग मी तळते ग, हातावर उगीचच तेल उडवून घेशील तू. नको. अव म्या तळते ना आहे. अग जा तू पानं घे जा बरं. अजून असा इथेच उभा राहिलास? अग ते मिरच्या. नाही नाही, जा जा मी तळते. तू कसला मिरच्या तळतोय? अरे खोकला येईल आणि पाणी घे बरं का, तिला जरा मदत कर. काय बोलतेस तू? अरे खरं श्री, हे तू काय बोलतेस जानवी? ब्रह्मदेवाने गाठी बांधलेल्या असतात असं म्हणतात ना, ते पटलंच रे मला आता. तू काय बडबडतेस श्री? त्या दोघांना खरंच लग्न करायचं आहे असं ती स्वतः म्हणाली. हो म्हणजे खरंच असं स्वतः स्वतःच्या तोंडून ती म्हणाली. म्हणजे काय श्री? नाही तुझी ना अनेकदा बरेच वेगळी इंटरप्रिटेशन असतात म्हणून म्हणतोय. बर ठीक आहे, मग तू स्वतः बोल त्यांच्याशी म्हणजे पटेल तुला. बर ऐक, तू त्यांच्याशी बोलशील ना तेव्हा त्यांना तुझा आधार वाटेल असं बघ. ऍक्च्युली अरे अरे त्यांच्या लग्नाबद्दल सतत टिंगल केली गेली आहे ना घरात, त्यामुळे मग त्या विषयावर बोलण्याबद्दल जरा भीती बसली आहे त्यांच्या मनात. शक्य? अरे श्री यावेळी खरंच खूप सिरियस आहे सगळं. नाही मला नाही वाटत असं. तू त्यांच्याशी बोललास ना की पटेल तुला. नाही मी बोलणारच आहे तिच्याशी. पण घाई कर आता. म्हणजे? म्हणजे सगळ्याच गोष्टींना खूप उशीर झालाय असं त्यांना वाटतंय. बसता कंबरड नुसतं मोडलंय माझ. खरच संसारासाठी ना सगळी हाडं झिजवली मी, काही होणार नाही आता. काल जरा ते उभं राहून मिरच्या तळण्याचं निमित्त झालं आणि ही जी काय अशी धरली आहे ना. कशाला तळायच्या मिरच्या? चमचमीत खायचा सोस तुलाच ना. हो रोज रोज तांदळाची खिचडी खायची, अगदी आजारी असल्यासारखं वाटतं मला.
आणि आपल्या महाराणीला स्वयंपाक येत नाही हे माहितच नव्हतं मला. आम्हाला होतं ठाऊक. पूर्वी खूप गाणी ऐकायचे मी, रेडिओ सुद्धा होता माझ्याकडे, पण नंतर नंतर त्या गाण्यांचा त्रास व्हायला लागला ना म्हणून मग बंद केलं. तुम्हाला कुठला गायक आवडतो? अय्या हो, मला सुद्धा किशोर कुमार खूप आवडतो, म्हणजे मोहम्मद रफी आणि मुकेशची गाणी सुद्धा आवडतात मला. अय्या मेरे नैना सावन भादो तो माझा ऑल टाइम फेवरेट आहे. हो कधी रूम मध्ये या, सरमोशीला मी कायम फक्त पठण करतानाच पाहिलंय. आज पहिल्यांदा तिला फोनवर कोणाशी तरी एवढं हसून बोलताना पाहतोय. कमाल आहे. पल पल दिल के पास पण खूप आवडतो मला. छूकर मेरे मन को तर मी कितीही वेळा ऐकू शकते, एकदा ऐकून मनच भरत नाही माझं. मी नंतर फोन करते तुम्हाला. हा ठेवते. सरु मावशी, अहो फोन का ठेवलात? आम्ही थांबलो असतो. अग झालंच होत. आपण नंतर बोलूया का? नाही ग, एवढं काही महत्वाचं नव्हतं. मी आपलं जुनी गाणी छूकर मेरे मन को. छूकर मेरे मन को मला आवडतंय गाणं खूप. नाही रे, मी आपलं ते असं म्हणजे. ए सुरमावशी, तुला तुम बिन जाऊं कहा ते गाणं माहितीये? अय्या तुला माहितीये गाणं? मला खूप आवडतंय गाणं. अरे नाही, तुमच्या पिढीला किशोर कुमार वगैरे माहिती असेल असं वाटत नव्हतं मला. अगं असं काही नसतं, आमच्या पिढीला ही सगळी जुनी गाणी माहिती आहेत, पाठ आहेत. इनफॅक्ट अगं गाण्याच्या भेंड्या खेळताना नवीन गाणी आठवतात कुठे, जुनीच गाणी आठवतात. हो हो, तर करा असं. जान्हवी तुला सुद्धा आवडतात का ग जुनी गाणी? खूप आवडतात. मेलडी असते ना जुन्या गाण्यांमध्ये. आत्ताची ती सध्याची नवीन गाणी. गाडीतून जाताना रेडिओ चालू असेल ना तर पडतात कानावर. शी बाई, नुसता धांगड धिंगा, गोडवा नाही, शब्द नाही, कर्कश संगीत नुसतं. ए एक मिनिट, एक मिनिट, सगळीच नवीन गाणी काय अशी नसतात? आम्हाला बाई तशीच वाटतात सगळी सारखी. हे बघ, तुझा कान अजून तयार झालेला नाही नवीन गाणी ऐकण्यासाठी. आणि मला तयार करायचंही नाही, उथळपणा सगळा. तुम्ही दोघ असे सकाळी सकाळी. सरू मावशी सॉरी, पण मी श्रीला सगळं सांगितलं. तरी तुम्ही तिचं लग्न लावून दिलं पिंट्याशी? हो, कारण पिंट्याला सहचारिणी हवी होती, स्वयंपाकीण नव्हे. पण स्वयंपाक पाणी यायला पाहिजे का नको? ते जुनं झालं आता. जुनं काय झालं? म्हणजे सून जर मुलाच्या खांद्याला खांदा लावून कमवत असेल तर तिने स्वयंपाक सुद्धा केला पाहिजे, ही सासरच्यांची अपेक्षा अतिशय चुकीची आहे. का? जानू नव्हती करत. आता करावं लागतं का तिला? तिच्या सासूबाईच करतात ना घरातलं सगळं. त्यांना होत असेल, त्यांनी काय माझ्या एवढे कष्ट केलेले नाही आहेत. राजमहालात बसूनच आयुष्य काढलं त्यांनी, आता न करायला काय झालंय. इको आई आई ग. आय चाय. चाय काय ग? चहा चहा चहा. छान आहे ग. चहा 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 हा च पी पी तो नाहीतर गार होईल. कुणी केलंय? कुणी केलं त्यावर तुझं अवलंबून आहे का प्यायचं का नाही ते? पण त्याने ना
सगळं माझ्या बिचाऱ्या लेकरावर पडतंय. पण मी ही अशी अधू, जीव तुटला ना तरी त्याच्यासाठी काही करू शकत नाही. आणि बायको अशी करून आणली की काही कामाचीच नाहीये. कला पुरे आता. हो आता काय पुरे करायचंय, सगळा आनंदच आहे. आई गो, आई आई मेले मेले ग मेले. या कमरेने जीव अगदी हैराण झालाय ग बाई माझा. आय तुम्ही तुम्ही दवा का नाही घेतो? झालं सगळं घेऊन काही उपयोग नाहीये. विश्रांती, फक्त विश्रांती हा त्याच्यावरचा उपाय. जरा दगदग झाली ना असं होतं बघ, काही सोसत नाही ग. आम्ही मेले काही तुमच्यासारखे तरुण नाही आहोत. अग मी तुझ्या एवढी होते ना त्यावेळेस पिंट्याला जन्म दिला होता. मी ऑफिसात जायचे ना, त्यांचा डबा, मुलांची शाळा, मुलांचा अभ्यास. ते सोडा हो, सांगायचा मुद्दा हाच की जेव्हा करायचं होतं ना तेव्हा खूप केलं मी. आता नाही बाई काही होत. माझ्या आई गो, हे बघ जरा बोलते मी तुझ्याशी तर चहा पण धड पिता येत नाहीये मला. आई गो,